हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत विदाउट प्राइमर मेकअप। आजच्या मेकअपमध्ये मी प्राइमरचा वापर केला नाही आहे। सर्वात आधी मी वेट टिश्यूने चेहरा क्लीन करून घेतला आहे, त्यानंतर मी निब्बेचं कन्सीलर लावणार आहे। हे स्टिक तुम्ही फाउंडेशन म्हणून देखील याचा वापर करू शकता। हा शेड नंबर 6 टॉफी या शेडचं नाव आहे। ह्या कन्सीलरने डार्क अंडर आईज, मंकी माउथ, डार्क सर्कल क्लिअर होऊन जातात। नेहमी आपल्या ओरिजिनल स्किन कलरच्या 2 शेड डार्क हा कलर आपण फेसचे प्रॉब्लेम हाईड करण्यासाठी वापरावा, किंवा ऑरेंज कन्सिलरसुद्धा वापरू शकता। हा शेड माझ्या स्किनचा डार्क शेड आहे। ह्या शेडने माझ्या फेसवरचे फोरहेड, अंडर आईज हे सगळे हाईड झाले आहेत। मी ब्युटी ब्लेंडरने हलकं हलकं टॅप करून घेत आहे। ब्लेंडर हा थोडा ओला पाहिजे, ब्लेंडर ओला असल्यामुळे प्रोडक्ट व्यवस्थित फेसमध्ये मर्ज होतं। तुम्हाला जर नॅचरल लुक पाहिजे असेल तर तुम्ही ह्यावर डायरेक्ट फाउंडेशनसुद्धा अप्लाय करू शकता, पण मला थोडा ब्राईट फेस पाहिजे म्हणून मी रिटर्न निब्बेचं कन्सिलर घेणार आहे। शेड नंबर 2 हडसन ह्या शेडचं नाव आहे। हे रिटर्न फेसवर अप्लाय करणार आहे। तुम्ही लो बजेटमध्ये चांगलं कन्सिलर बघत असाल तर निब्बेचं बेस्ट कन्सिलर आहे। हे मी तेव्हा 99 घेतलं होतं। हे खूप चांगला इफेक्ट देतं। नंतर मी आता ब्लेंडरच्या मदतीने टॅप करून घेणार आहे। तुम्ही जर व्यवस्थित ब्लेंडरने जर टॅप करून घेतलं तर तुमचा मेकअप काळा, ग्रे किंवा पॅची पडणार नाही। त्यानंतर मी फिटमीचं फाउंडेशन लावत आहे। शेड नंबर 330 आहे। फाउंडेशनची क्वांटिटी नेहमी थोडी घ्यावी, आणि जर जास्त झाली तर व्यवस्थित मर्ज करून घ्यावी, नाहीतर फेसवर पॅचेस येतात। आणि हलकं हलकं टॅप करून घ्यावं ब्लेंडरने, जोर जोरात घासू नका। त्यानंतर मी फिटमीचं कॉम्पॅक्ट वापरत आहे। हे सुद्धा पूर्ण फेसवर लावून हलकं हलकं टॅप करावं। त्यानंतर मी मस्करा लावत आहे। मस्करामध्ये नॉर्मल जसे आयज ओपन ठेवतो तसेच ओपन ठेवून आयजला मस्करा लावावा। जर डोळ्यांच्या पापण्यावरती किंवा खालती करून जर मस्करा लावला तर मस्करा आपल्या डोळ्याच्या आजूबाजूला लागू शकतो। नंतर मी आयब्रो पेन्सिल वापरत आहे, ब्लॅक शेड। ह्यामध्ये तुम्ही ब्राऊन कलरची पेन्सिलसुद्धा वापरू शकता। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग आयब्रोला शेप देऊ शकता। माझ्यासमोर मिरर नसल्यामुळे मी स्मॉल मिररचा वापर करत आहे। माझ्याकडे जे लायनर आहे ते ड्युअल साईड लायनर आहे। एका बाजूने मी लायनर आणि दुसऱ्या बाजूने मी काजळ असं दोन्हीचा वापर करू शकते। लायनर, काजळ आणि आयब्रो पेन्सिल तुम्ही लोकल ब्रँडचे वापरले तरी चालते, पण वॉटरप्रूफ असले तर बेस्ट आहे। यानंतर आपण लिपस्टिक लावत आहे। माझा फेवरेट शेड आहे। नॉर्मली तुम्ही डेली यूजसाठी पण हा शेड वापरू शकता। जो आपल्या लिप्सचा कलर आहे तसाच तो दिसतो। पेसचा मेकअप झालेला आहे, पण नेक मात्र विसरू नये। नेकसाठी मी निब्बेचं कन्सिलर घेणार आहे। मग ते ब्लेंडरने नीट असं ब्लेंड करून घेणार आहे। त्यानंतर मी कॉम्पॅक्ट वापरणार आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता प्रायमरशिवाय मेकअप किती सुंदर दिसत आहे। ह्या मेकअपमध्ये एकदम कमी बजेटमधले हे प्रोडक्ट आहेत। तुम्ही मेकअपमध्ये जर फाउंडेशन कन्सिलरची जेवढी गरज आहे तेवढंच जर अप्लाय केलं तर आपला मेकअप कधीही पॅची पडणार नाही। पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता मेकअप आणि आयशॅडो बघायचा आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आजचा मेकअप तुम्हाला आवडला असेल तर पेजला नक्की सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तो शेअर करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, म्हणजे मी न्यू व्हिडिओ टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल। थँक्यू।